नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी सेवक या पदासाठी विविध जिल्ह्यांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. पगार या पदासाठी तुम्हाला 16,000 रुपये प्रति महिन्यात दिला जाईल. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3/10/2023 या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या जिल्ह्यांसाठी वॅकन्सी आहे, किती वॅकन्सी निघालेली आहे, शैक्षणिकरता तुमची काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी विभागीय कृषी संचालक नागपूर विभागामार्फत जॉब ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे नागपूर जिल्ह्यासाठी कृषी सेवक या पदासाठी. त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर नागपूरसाठी मित्रांनो 365 जागांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. तर कॅटेगरीनुसार वॅकन्सी जी आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुढची जी वॅकन्सी आहे नाशिक विभागासाठी निघालेली आहे. तर नाशिक विभागासाठी 130 जागा निघालेल्या आहेत. त्यानंतर पुढची वॅकन्सी अमरावती विभागासाठी आहे. अमरावती विभागासाठी 156 जागा निघालेल्या आहेत. त्यानंतर पुढची वॅकन्सी जी आहे औरंगाबाद विभागासाठी निघालेली आहे. औरंगाबाद विभागासाठी 196 जागा निघालेल्या आहेत. त्यानंतर पुढची वॅकन्सी जी आहे कोल्हापूर विभागासाठी निघालेली आहे. कोल्हापूर विभागासाठी 250 जागा निघालेल्या आहेत. त्यानंतर पुढची वॅकन्सी जी आहे कोकण विभाग ठाणेसाठी निघालेली आहे. 247 जागा या ठिकाणी निघालेल्या आहे. त्यानंतर पुढची वॅकन्सी जी आहे पुणे विभागासाठी निघालेली आहे. 182 जागा ज्या आहेत पुणे विभागासाठी निघालेल्या आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिकरता आणि वेतन जे आहे, तुम्हाला वेतन जे आहे 16,000 रुपये प्रति महिना या कृषी सेवक पदासाठी दिलं जाईल. शैक्षणिकरता जे आहे या पदासाठी संविधानिक विद्यापीठाची कृषी विषयामधील पदविका किंवा पदवी किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिकरता तुमची असलेली या ठिकाणी आवश्यक आहे. वयमर्यादा जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी किमान वयमर्यादा 19 वर्ष आणि कमाल वयमर्यादा 38 वर्ष आहे. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील किमान वयमर्यादा 19 वर्ष आणि कमाल वयमर्यादा 43 वर्ष या ठिकाणी आहे. दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची शिथिलता या ठिकाणी आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना 43 वर्ष, माजी सैनिक उमेदवारांना 3 वर्ष सवलत या ठिकाणी असेल. विकलांग माजी सैनिक उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची सवलत आहे. अनाथ उमेदवारांना 43 वर्षापर्यंतची शिथिलता या ठिकाणी आहे. अंशकालीन उमेदवारांना 55 वर्षापर्यंतची, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची शिथिलता या ठिकाणी असणार आहे. निवड जी आहे तुमची या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमच्या या ठिकाणी घेतली जाणार आहे. 200 गुणांची परीक्षा तुमच्या या ठिकाणी असणार आहे. फीस पेमेंट जी आहे खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच राखीव प्रवर्गासाठी 1,000 रुपये आहे. राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी फीस पेमेंट आहे. परीक्षेसंदर्भातील सिलॅबस जो आहे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व जाहिराती मिळतील. अर्ज करण्याअगोदर आपण सर्व जाहिराती व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.